नव्या नऊ मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप, खातेवाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता. राज ठाकरेंचा 13 आणि 14 जुलैला रत्नागिरीचा दौरा निश्चित, चिपळूण आणि दापोलीमध्ये घेणार कार्यकर्त्यांच्या बैठका. नाशिकच्या सप्तशृंगी गडघाटामध्ये एसटी बस कोसळली, एक महिला प्रवासी गंभीर जखमी, तर बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असण्याची शक्यता. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं स्वस्त होणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय, तर सिनेमागृहातील खाद्यपदार्थांवरील जीएसटीमध्येही मोठी कपात. दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करा, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी, तर दहीहंडी मंडळांवरती दाखल गुन्हेही रद्द करण्याचं आवाहन. राष्ट्रवादीवरती आरोप करणाऱ्या मोदींना शरद पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार प्रदान करणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल, काँग्रेसनंतर ठाकरेंकडनंही विरोधी सूर. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांवरती लैंगिक शोषणाचा आरोप, डीआरडीओच्याच कॅम्पसमध्ये कंत्राटांच्या बदल्यात 2 महिलांचं शोषण केल्याचा आरोप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.